हरिओम, माझं नाव आकाश सिंह चौले, सोन्याची शिरोली केंद्र उपासना केंद्र बापूंच्या फॅमिलीमध्ये मी 2019 साली आलो. 2019 पासून मी उपासना बापूंची चालू केली होती. त्यानंतर मग पहिल्या पहिल्यांदा सुरुवात केल्यानंतर बापूंचं जेवढं पठण करेल तेवढं मला बापू अनुभव द्यायला लागले. आता चालूमध्ये जो अनुभव मला मोठा आला की श्रावण महिन्यात आता बापूंच्या पादुका आल्या होत्या घरी. पादुका आल्यानंतर पादुका पूजन आमच्या घरी आम्ही केल्यानंतर सगळं पठण वगैरे झाल्यानंतर खाली अनिता वगैरे म्हणून आहेत आमच्या इथे, त्यांच्या घरी पादुका नेऊन दिल्यानंतर मी माझ्या कामाने मी ते बाहेर पडलो होतो. बाहेर पडल्यानंतर येताना माझ्या खिशातून पाकिट पडलं होतं. पाकिटमध्ये माझे सगळे डॉक्युमेंट आधार कार्ड वगैरे ATM वगैरे सगळे होते, पैसे वगैरे त्यातच होते आणि माझं पाकिट पडलं होतं. मी घरी आलो. घरी आल्यानंतर मला खुर्चीवर बसताना मला जाणवलं की माझ्या खिशात पॉकेट नाही. मग मी म्हणलं आता पॉकेट माझ्याकडून तर पडले. मी खाली व्यक्तींच्या इथे गेलो, तिथं पठण चालू होतं. जाऊन बापूंच्या बाहेर पडलो, बापू माझं पाकिट एवढं पडले आणि पाकिट एवढं माझं गाव दिलं. आणि बापून असं मागणी करून मी लगेच मोटरसायकलवर बसलो. जिकडे गेलो होतो तिकडे 5 किलोमीटर अंतरावरून मी आलो होतो फक्त. तिकडे गेलो आणि जातानाच बघितलं पाकिट कुठंच मला दिसलं ना रस्त्याला. मी जाऊन बघून येईपर्यंत आमच्या घरी माझ्या आधार कार्डवर माझा आधार कार्ड होतं त्या पाकिटमध्ये. त्यांनी ज्यांना पाकिट आलं होतं त्यांनी संपर्क करून आमच्या गावात त्यांचा एक मित्र होता त्यांना संपर्क करून सांगितलं असं असं तुमचं पाकिट गावले म्हणून. मी जाऊन परत येईपर्यंत आमच्या पप्पांना फोन आला होता की तुमच्या मुलग्याचं पाकिट पडलं आणि मला गावलंय. म्हणजे सांगण्याचा उद्देश एकच की मी जाताना बापूंना सांगूनच गेलो होतो की बापू माझं पाकिट पडलं तरी महत्वाचे कागद आहेत, एवढं माझं पाकिट एवढं बापू गावू दे. मी घरी यायच्या अगोदर बापूंनी माझ्या अगोदरच घरी पाकिट पाठवून दिलं होतं. हरे.